आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं इचलकरंजी इथं छापा टाकून दोघांना अटक केली आहे. संदीप शिवाजी परेट आणि प्रवीण भाटले दोघेही राहणार इचलकरंजी अशी त्यांची नावं आहेत. या कारवाईत बनावट मद्य साहित्य आणि दुचाकीसह 90,000 मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गणेशनगर, दत्तनगर, भाटलेमळा आदी परिसरात बनावट मद्य विक्री केली जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार आज कोल्हापूर जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संयुक्त पथकानं गणेशनगरमध्ये एका घरात छापा टाकला. या कारवाईवेळी बनावट देशी मद्याच्या सुमारे 250 बाटल्या, मद्यासाठी लागणारं 25 लिटर मद्यार्क आणि रिकामे बाटल्या, कागदी बॉक्स आदी जप्त करून देशी मद्याची वाहतूक करणाऱ्या एकास दुचाकीसह ताब्यात घेतलं. बनावट मद्य निर्मिती करून विक्री करण्यात आलेल्या अनेकांचा सहभागी शक्यता राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक LM शिंदे, दुय्यम निरीक्षक पंकज कुंभार यांनी वर्तवली आहे. या कारवाईत हातकणंगलेचे निरीक्षक JG जाधव, कोल्हापूरचे निरीक्षक UD शिंदे, शिरोचे दुय्यम निरीक्षक SR कोरे, AB पाटील, AK कांबळे, PC शेलार, सुधीर भागवत यांनी सहभाग घेतला होता.